ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यंदा ज्योतिबाचा गुलाल उधळणार, चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू, पालकमंत्री सतीज पाटील यांची माहिती। दक्कनचा राजा श्री ज्योतिबा चैत्र यात्रा यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार आहे। 16 एप्रिल रोजी चैत्र यात्रेचा मुख्य दिवस पार पडणार आहे। तसेच यावर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध भाविकांना नाहीत। यंदा 10 लाखापेक्षा जास्त भाविक वाडी रत्नागिरी येथे दाखल होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतीज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पाहूया पुढे काय म्हणतात ते सतीज पाटील। 2 वर्षाच्या कोविडच्या प्रादुर्भावानंतर ज्योतिबाची यात्रा या वर्षी संपन्न होते। दरवर्षी किमान 7 ते 8 लाख लोक या यात्रेला अपेक्षित असतात आणि या वर्षी देखील आम्हाला त्याच्यापेक्षा 1 लाखभर लोक जास्त येतील अशी अपेक्षा आहे। आणि म्हणून जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, पीडब्ल्यूडी असेल, देवस्थान कमिटी असेल, या सगळ्यांचा आढावा त्या ठिकाणी झालेला आहे आणि प्रशासन संपूर्णपणे सज्ज आहे। 16 तारखेला त्याच्या आधी 2-3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे मुख्य यात्रेला यावर्षी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता गृहीत धरता एसटीची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी असेल, सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्याची भूमिका असेल किंवा खाद्यपदार्थाचं अडल्ट्रेशन होऊ नये यासाठी सुचवलेल्या काही गोष्टी असतात, अशा संपूर्ण गोष्टीचं नियोजन या बैठकीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बसतील खाद्यपदार्थांसाठी, त्यांना कंपल्सरी FSSAI चे लायसन्स हे घ्यावं लागेल। त्याचबरोबर जे परवानाधारक काही लोक इथे बसतील, काही काम इथे करतायत किंवा स्टॉल टाकतायत, त्यांचा डबल डोस लसीकरणाचा झाला पाहिजे ही एक अट आम्ही घालतो। भक्तांसाठी नाही, भक्तांचा ऑलरेडी डबल डोस बऱ्यापैकी या राज्यातल्या जनतेच्या त्या ठिकाणी झालेला आहे आणि मग ती कुठली अट येणाऱ्या भक्तांसाठी नाही, परंतु किमान इथे व्यवस्था लावणारे जे काय नाही तात्पुरते स्टॉल टाकतात, तात्पुरत्या व्यवस्था त्या ठिकाणी करतायत, त्या सगळ्यांसाठी मात्र कंपल्सरी 2 लसीकरण झालीचं सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागेल। नाही, ज्योतिबाची यात्रा ही आमची प्रायोरिटी आहे, त्यांना पोलीस फोर्स असेल, सगळी यंत्रणा इथं ज्योतिबावरच कार्यान्वित या ठिकाणी असणार आहे। निवडणूक एका मतदारसंघापुरती आहे, त्यामुळे त्याचा काही परिणाम नाही। एकूण सुरक्षा व्यवस्थेवर होणार नाही, गरज पडली तर आम्ही बाहेरची सुरक्षा व्यवस्था आपण मागतच असतो ज्योतिबा यात्रेला, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुठे कमतरता या ठिकाणी येणार नाही। कोरोनाचे कोणते निर्बंध शिथिल असतील आणि भाविकांचे निर्बंध आता शिथिल आहेत? आपले 14 जिल्हे राज्यातून जे निर्बंध मुक्त झाले त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे आणि ते उन्हामध्ये 2 डोसचं लसीकरण हे कारणीभूत ठरलेलं आहे। आणि म्हणून आपण विनंती करतोय की जे स्टॉल टाकणार आहेत किंवा जे या ठिकाणी व्यवस्था करणार आहेत त्यांचं मात्र कंपल्सरी 2 डोस असला पाहिजे या बाबतीतला आपण नियम करतोय, परंतु भाविकांना कुठल्याही प्रकारचा नियम किंवा बंधन या ठिकाणी नाही आहे। नाही, 100% शिक्कामोर्तब झालेलं आहे। ज्योतिबा यात्रा ही फुलफ्लेज जशी 2 वर्षापूर्वी होत होती चांगल्या वातावरणात, तशी यावर्षी होईल आणि भक्तांना ज्योतिबाचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं मिळणार। डोंगरावर येताना बऱ्याच प्रकार घडले होते, अवजड वाहने येण्याची शक्यता, त्या दृष्टीने काय नाही? जो रस्ता खचला होता तो पूर्ण त्या ठिकाणी केलेला आहे, त्या साईड पट्ट्या देखील करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला वाटते की या यात्रेमध्ये कुठली अडचणीला रस्त्याच्या माध्यमातून असं वाटत नाही।